हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण तुमच्या नवीन चॅप्टरला सुरुवात केली होती, म्हणजेच इंटीजर्स या चॅप्टरला. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं इंटीजर्स चॅप्टर मधली थेरी. आता बाळांनो आपण जे मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं शॉर्टली रिवाइज करून घेऊयात. सगळ्यात आधी आपण बघितलं होतं बाळांनो काउंटिंग नंबर्स. काउंटिंग नंबर्स तुम्ही जर तुम्हाला कोणी काउंटिंग करायला सांगितलं, कुठल्या वस्तू दिल्या आणि या काउंट करा सांगितलं, तर तुम्ही काउंट कसं करणार आहे बाळांनो? सुरुवात कुठून करणार? वन पासून ऑब्व्हियसली. सो वन टू थ्री फोर अँड सो ऑन आर द काउंटिंग नंबर्स. त्यालाच आपण म्हणतो नॅचरल नंबर्स. म्हणजेच बाळांनो तुमचे नॅचरल नंबर्स म्हणजे तुमचे कुठले नंबर्स होतात रे? काउंटिंग नंबर्स. सो वन टू थ्री फोर अँड सो ऑन ऑल दीज आर कॉल्ड ॲज नॅचरल नंबर्स बाळांनो. त्यानंतर आपण बघितलं होतं होल नंबर्स. व्हेन यू आर गोइंग टू ऍड झिरो टू द सेट ऑफ नॅचरल नंबर्स यू विल हॅव होल नंबर्स. जेव्हा तुमचा झिरो ऍड होणार आहे नॅचरल नंबर्सच्या सेटमध्ये, तुम्हाला काय भेटेल रे बाळांनो? होल नंबर्स मिळणार आहेत. बरोबर. सो होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात मग तुमचे? होल नंबर्स. सगळे नॅचरल नंबर तुमचे येणार आहेत, म्हणजे वन टू थ्री फोर अँड सो ऑन. ऑल दिस विल बी ऑल्सो अ होल नंबर प्लस झिरो. बरोबर. मग हे सगळे नॅचरल नंबर्स आणि तुमचा झिरो जर त्या नॅचरल नंबरच्या सेटमध्ये ऍड केला तर तुम्हाला भेटतात होल नंबर. सो द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स विथ झिरो इज कॉल्ड ॲज होल नंबर्स बाळांनो. यानंतर आपण बघितलं होतं पॉझिटिव्ह नंबर्स काय असतात आणि निगेटिव्ह नंबर्स काय असतात. बाळांनो पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे काय रे बाळांनो? ज्या नंबरला एकतर साईन असतं किंवा प्लस साईन असतं किंवा साईन नसतं. जर तुम्हाला कुठलाही नंबर दिलाय मी सेवन, आता या सेवनला साईन दिसतंय का तुम्हाला? नाही. पण त्याच्या पुढे साईन आहे ते कुठलं? प्लस. सो आपण एकतर नंबर प्लस सेवनला दोन पद्धतीने लिहू शकतो, प्लस साईन देऊन त्याच्या पुढे सेवन किंवा डिरेक्टली सेवन असं लिहू शकतो. या दोघांचा मिनिंग काय होतो? पॉझिटिव्ह सेवन असाच होतो. बरोबर. मग असे नंबर्स ज्यांच्या पुढे एकतर प्लसचं साईन असतं किंवा साईन नसतं अशा नंबर्सला म्हणतो आपण पॉझिटिव्ह नंबर्स. मग तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स कुठून स्टार्ट होतात रे बाळांनो? पॉझिटिव्ह नंबर्स. तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स स्टार्ट होतात वन टू थ्री फोर अँड सो ऑन, म्हणजेच तुमचा नॅचरल नंबर्स असेल बाळांनो. हे झाले तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स. त्यानंतर आपण बघितलं होतं निगेटिव्ह नंबर्स. आता निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय बाळांनो? निगेटिव्ह नंबर्स म्हणजे असे नंबर ज्यांच्या पुढे साईन कुठलं असतं? मायनसचं साईन असतं. सपोज मला मायनस सेवन लिहायचं आहे तर मी कसं येणार? मायनसचं साईन आणि मग त्यानंतर सेवन. सो असे नंबर्स ज्यांच्या पुढे कंपल्सरी मायनसचं साईन असतं त्या नंबर्सला म्हणतो आपण निगेटिव्ह नंबर. ही एकच मेथड आहे नंबर निगेटिव्ह नंबर लिहिण्याची. जर तुम्हाला कुठलाही निगेटिव्ह नंबर लिहायचा असेल तर त्याआधी आपल्याला मायनसचं साईन द्यायला लागतं. सो द नंबर्स विथ मायनस साईन आर कॉल्ड ॲज निगेटिव्ह नंबर्स. मग निगेटिव्ह नंबर्स कुठून स्टार्ट होतात रे बाळांनो? मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर अँड सो ऑन. सो ऑन म्हणजे इथून पुढे अजून भरपूर नंबर आहेत, आपण जितकी काउंट केली तितके नंबर आहेत. मग बाळांनो आपण बघितलं होतं नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की झिरो असा नंबर आहे ज्याला कुठलंही साईन नाही आहे. झिरोला आपण पॉझिटिव्ह नंबरमध्ये पण कन्सिडर करत नाही आणि निगेटिव्ह नंबरमध्ये पण कन्सिडर करत नाही. का? कारण झिरोला कुठल्याही प्रकारचं साईन नाही आहे. झिरो न्यूट्रल आहे, तो पॉझिटिव्ह पण नाही, तो निगेटिव्ह पण नाही. मग बाळांनो यानंतर आपण बघितलं होतं की इंटीजर्स म्हणजे काय. आपला मेन टॉपिक जे चॅप्टरचं तुमच्या नाव आहे, व्हॉट इज मीन बाय इंटीजर्स. मग बाळांनो इंटीजर्स म्हणजे काय रे? इंटीजर्स नंबर म्हणजे काय असतं नेमकं? मग आता हे सगळे जे नंबर्स बघितले आपण, त्यांचा जर एक ग्रुप केला अकॉर्डिंग टू द कंडिशन्स तर आपल्याला इंटीजर्स मिळतात. म्हणजेच काय? पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड झिरो हे तिघांचा नंबर, या तिघ नंबर्सचा ग्रुप म्हणजे तुमचा काय होतो? ग्रुप ऑफ इंटीजर्स. म्हणजेच काय? पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स विथ झिरो आर कॉल्ड ॲज ग्रुप ऑफ इंटीजर्स. म्हणजे काय? इंटीजर्स मध्ये तीन ग्रुप
खूप ऍड होत आहेत. पॉझिटिव्ह नंबर्स सगळे, निगेटिव्ह नंबर्स सगळे आणि तुमचा झिरो. आता या झिरोला आपण थर्ड ग्रुप कन्सिडर केलाय. वाय? इट हॅज नो पॉझिटिव्ह साईन, नो निगेटिव्ह साईन, इट इज न्यूट्रल. म्हणून हे तीन ग्रुप होत आहेत. कुठला कुठला? पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर अँड झिरो. ऑल दिस टुगेदर कॉल्ड ॲज इंटीजर्स. आलंय लक्षात? इंटीजर म्हणजे काय बाळांनो? पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर अँड झिरो, ऑल दिस टुगेदर कॉल्ड ॲज इंटीजर्स. गॉट इट? सो बाळांनो, हा झाला तुमचा इंटीजर्स म्हणजे काय. मग इंटीजर्सची रेंज कशी आहे रे बाळांनो? इंटीजर्स, इंटीजर्स बघा, झिरो एक तुमचा ग्रुप आहे, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स तुमच्या इंटीजर्स मध्ये इन्क्लूड होत आहेत, प्लस तुमचे सगळे निगेटिव्ह नंबर्स तुमच्या लिस्ट मध्ये ऍड होत आहेत. सो झिरो पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर, ऑल दिस टुगेदरली कॉल्ड ॲज इंटीजर्स. बाळांनो, इथपर्यंत आपण बघितलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं होतं हाऊ टू शो इंटीजर्स ऑफ अ नंबर लाईन. बाळांनो, सगळ्यात आधी मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, झिरो इज न्यूट्रल. म्हणून काय? झिरो नेहमी नंबर लाईनवर कुठे येणार आहे? सेंटर पॉइंटला. बरोबर? हा तुमचा झाला झिरो, सेंटर पॉइंटला. झिरोच्या राईट हँड साईडला कुठल्या नंबर्स येतात रे बाळांनो, सांगा बरं पटकन. तुम्हाला जर आठवत नसेल, आपल्याकडे स्केल असते. बरोबर? स्केल मध्ये स्टार्टिंगला तुमचा झिरो असतो आणि झिरोच्या राईट हँड साईडला कुठले नंबर्स असतात रे बाळांनो? 1, 2, 3, 4 आणि पुढे. बरोबर? म्हणजे काय? झिरोच्या राईट हँड साईडला नेहमी कुठले नंबर्स असतात? ते पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहे. बरोबर? आणि झिरोच्या लेफ्ट हँड साईडला कुठले नंबर असणार आहे रे बाळांनो? -1, -2, -3, -4 म्हणजेच निगेटिव्ह नंबर. बाळांनो, इथे तुम्हाला लक्षात येत आहे हाऊ टू शो इंटीजर्स ऑन नंबर लाईन. जर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर दाखवायचा असेल तर तो झिरोच्या राईट हँड साईडला दाखवायला लागणार, तसंच निगेटिव्ह नंबर जर दाखवायचा असेल तर झिरोच्या लेफ्ट हँड साईडला दाखवायला लागणार. मग बाळांनो, ही झाली तुमची हॉरिझेंटल नंबर लाईन. पण आपल्याला याच नंबर लाईनला व्हर्टिकलही दाखवता येतं. मग सपोज मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आहे, माझा सेंटर पॉइंटला नेहमी सारखा काय येणार आहे? झिरो येणार आहे. बरोबर? मग बघा, आपली ग्राउंड लेवल बघा, फ्लोअर जिथे असतो. बरोबर? मग आता मी फ्लोअरला कन्सिडर केला माझा झिरो पॉइंट. बरोबर? मग झिरो पॉइंट जर मी कन्सिडर केला आणि तिथून वर काय येणार आहे? आता सपोज आपल्याला जर आपली हाईट काउंट करायची असेल तर मी जमिनीपासून वरती काउंट करायला सुरुवात करते. बरोबर? मग काय? 1 feet, 2 feet, 3 feet, 4 feet जे काही असेल. म्हणजे काय? झिरोच्या वरती, अबव. बरोबर? जर तुम्ही फ्लोअरला झिरो कन्सिडर केलं तर झिरोच्या अबव म्हणजे वरच्या साईडला आपण 1, 2, 3. बरोबर? म्हणजे काय? अबव साईडला आपण पॉझिटिव्ह नंबर्स घेतो व्हेन यू आर गोइंग टू कन्सिडर व्हर्टिकल नंबर लाईन. मग झिरोच्या अबव साईडला होत आहे तुमचे 1, 2, 3, 4 ऑल द पॉझिटिव्ह नंबर्स. मग झिरोच्या बिलो साईडला, म्हणजे आता आपल्या जमिनीच्या खाली आपण काय म्हणतो रे बाळा? सपोज आपण एखादी खड्डा केला तर तो खड्डा किती खोल आहे, किती डेप्थ आहे त्याची, ती आपल्याला मेजर करायची असेल. म्हणजेच काय? डेप्थ म्हणजे काय? खोली. सो झिरोच्या खालच्या बाजूला आपण काय कन्सिडर करणार? -1, -2, -3. बरोबर? सो जर तुम्ही व्हर्टिकल नंबर लाईन कन्सिडर केली तर तुमचा सेंटर पॉइंटला येणार आहे झिरो, झिरोच्या अबव साईडला येणार आहे तुमचे सगळे पॉझिटिव्ह नंबर आणि झिरोच्या खालच्या बाजूला म्हणजेच बिलो साईडला तुमचे येणार आहेत सगळे निगेटिव्ह नंबर्स. ही झाली तुमची व्हर्टिकल नंबर लाईन बाळांनो आणि ही झाली तुमची हॉरिझॉन्टल नंबर लाईन. हा झाला तुमचा बिलो साईड अँड दिस इज अबव साईड. आलं लक्षात? सो बाळांनो, हा सगळा पार्ट आपण मागच्या लेक्चरला बघितला होता आणि आता रिवाईज करून घेतला. आता आपण बोलूयात याच थेअरीवर बेस्ड जो तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 4 आहे त्याकडे. बाळांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 1 आहे फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4 इज क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ऍज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. तुम्हाला काही नंबर्स दिलेत बाळांनो इथे आणि ते क्लासिफाय करायचे आहेत, म्हणजे दोन ग्रुपमध्ये डिवाइड करायचे पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स. मग इथे तुम्हाला मिक्स नंबर्स दिलेले आहेत, पॉझिटिव्ह पण दिलेत आणि निगेटिव्ह पण दिलेत, आणि तुम्ही त्यांना
सेपरेट जर पॉजिटिव नंबर असेल तर पॉजिटिव नंबरच्या ग्रुप मध्ये टाकणार, निगेटिव नंबर असेल तर निगेटिव नंबरच्या ग्रुप मध्ये टाकणार। मग बाळांनो तुम्हाला मी जसं की सांगितलं होतं पॉझिटिव्ह नंबर्स तुम्ही कसे ओळखणार, जर तुमच्या नंबरच्या पुढे प्लस साइन असेल, सपोज +7, तर याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार। किंवा तुमचा फक्त नंबर असेल त्याच्या पुढे कुठलंही साइन नसेल तरीही आपण त्याला काय कन्सिडर करणार आहे, पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आहे। आणि निगेटिव्ह कसे ओळखणार, जर तुमचा कुठलाही नंबर आणि त्याच्या पुढे जर तुमचं मायनस साइन असेल तर त्या नंबरला आपण कन्सिडर करणार आहोत निगेटिव्ह नंबर। पॉझिटिव्ह किंवा जर त्याच्या समोर प्लसचं साईन असेल किंवा साईन नसेल तेव्हा तो पॉझिटिव्ह नंबर असणार, आणि निगेटिव्ह तेव्हा जेव्हा त्याच्या समोर निगेटिव्ह म्हणजेच मायनस साईन असेल तेव्हा तो नंबर निगेटिव्ह कन्सिडर होईल। मग बाळांनो आपण इथे दोन ग्रुप करून घेऊयात, पॉझिटिव्ह नंबर्सचा एक आणि निगेटिव्ह नंबर्सचा एक। काय बाळांनो, कारण आपल्याला क्लासिफाय करायचंय, त्याला त्या दोन वेगवेगळ्या ग्रुप मध्ये टाकायचंय। जर तो पॉझिटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं, जर तो निगेटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह नंबर कन्सिडर करायचा। मग बाळांनो चला तर आपण डिवाइड किंवा क्लासिफाय करूयात या नंबर्स, जी गिव्हन नंबर्स दिलेली आहेत तुम्हाला, त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर दिलाय बाळांनो तुम्हाला -5। मग आता आपण दोन ग्रुप करून घेऊयात आधी इथे पॉझिटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स आणि इकडे तुमचा दुसरा ग्रुप निगेटिव्ह नंबर्स। निगेटिव्ह नंबर्स बाळांनो -5, आता या 5 च्या समोर कुठलं साइन आहे रे, मायनस, बरोबर। सो याला आपण काय म्हणणार, निगेटिव्ह नंबर। सो आपण त्याला लिहूयात निगेटिव्ह नंबर्सच्या ग्रुप मध्ये -5। ओके बाळांनो यालाच -5 किंवा -5 असंही म्हणतात। आता तुमचा दुसरा नंबर आहे +4, त्या 4 च्या समोर कुठलं साइन आहे रे बाळांनो, प्लस आहे। मग एकतर तुमचं प्लस साइन असेल किंवा साइन नसेल तेव्हा आपण नंबर कन्सिडर करतो पॉझिटिव्ह, म्हणजेच हा +4 जाणार आहे तुमच्या पॉझिटिव्ह नंबर्सच्या ग्रुपमध्ये। सो +4 आला तुमचा पॉझिटिव्ह। बाळांनो थर्ड नंबर दिलाय तुम्हाला -2, आता या 2 च्या समोर कुठलं साइन आहे रे बाळांनो, मायनस, म्हणजेच काय हा निगेटिव्ह नंबर आहे। सो द नंबर विथ मायनस साइन इज कॉल्ड एज निगेटिव्ह नंबर, आपण असं बघितलं होतं, म्हणजेच हा तुमचा झाला आहे -2 निगेटिव्ह नंबर। बाळांनो त्यानंतर तुम्हाला पुढचा नंबर दिलाय 7, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं जर साइन असेल प्लस किंवा नसेल तर तो तुमचा पॉझिटिव्ह नंबर कन्सिडर होतो, म्हणजेच तुमचा 7 आहे पॉझिटिव्ह नंबर। बाळांनो आता तुमचा त्यानंतरचा नंबर दिलाय +26, +26 आता इथे तुम्हाला साइन काय रे बाळांनो, प्लस, म्हणजेच काय तुमचा पॉझिटिव्ह नंबर। सो +26 तुम्हाला लक्षात येत आहे ना, जर नंबरच्या पुढे प्लस साइन असेल किंवा साइन नसेल तर त्याला आपण कन्सिडर करतोय पॉझिटिव्ह, आणि जर नंबरच्या पुढे मायनस साइन असेल तर त्याला कन्सिडर करतोय आपण निगेटिव्ह। बाळांनो पुढचा नंबर बघूया, दिलाय तुम्हाला -49, साइन कुठला आहे बाळांनो नंबरच्या पुढे 49 च्या पुढे, मायनस, म्हणजे तो कुठला नंबर होणार आहे तुमचा निगेटिव्ह नंबर। सो -49 बाळांनो आता तुमचा पुढचा नंबर दिलाय -37, कुठलं साइन आहे रे बाळांनो नंबरच्या पुढे, मायनस, म्हणजेच काय कुठला नंबर झाला आहे तुमचा निगेटिव्ह नंबर। सो -37 बाळांनो पुढचा नंबर दिलाय तुम्हाला 19, या 19 च्या समोर साइन आहे का रे बाळांनो, नाही, म्हणजेच काय तो कुठला कन्सिडर होणार आहे आपला पॉझिटिव्ह नंबर। जेव्हा नंबरच्या पुढे प्लस साइन असतं किंवा साइन नसतं तेव्हा तो कन्सिडर होतो तुमचा पॉझिटिव्ह नंबर। सो 19 इज अ पॉझिटिव्ह नंबर। बाळांनो आता बघा पुढचा नंबर दिलाय तुम्हाला -25, कुठलं साइन आहे बाळांनो 25 च्या आधी, सांगा बरं,
माइनस म्हणजे तो तुमचा कुठला नंबर झाला नेगेटिव ऑब्वियसली सो दिस इज माइनस 25 व्हिच इज नेगेटिव नंबर बाळांनो पुढचा नंबर दिलाय तुम्हाला प्लस 8 आता या 8 च्या समोर तुम्हाला साइन दिलाय प्लस म्हणजेच त्याला आपल्याला कंसीडर करायला लागणार आहे पॉझिटिव नंबर सो प्लस 8 इज अ पॉझिटिव नंबर बाळांनो पुढचा नंबर आहे आपला 5 या 5 ला साइन आहे का रे नाही म्हणजे जेव्हा तुमच्या नंबरला साइन नसतो तर आपण त्याला कंसीडर करतो पॉझिटिव नंबर सो दिस 5 इज अ पॉझिटिव नंबर बाळांनो पुढचा नंबर आहे आपला -4 4 च्या आधी कुठला साइन आहे रे माइनस म्हणजे तो कंसीडर होणार आपला नेगेटिव नंबर सिक्स्थ वन -4 इज अ नेगेटिव नंबर बाळांनो पुढचा नंबर आहे आपला -12 तर या 12 च्या पुढे साइन आहे आपला माइनस म्हणजेच काय द नंबर विथ माइनस साइन इज कन्सिडर्ड एज अ नेगेटिव नंबर सो इट इज युअर नेगेटिव नंबर सो -12 बाळांनो पुढचा नंबर दिलाय तुम्हाला 27 27 च्या पुढे साइन आहे का रे बाळांनो नाही म्हणजे तो कन्सिडर होणार आहे आपला पॉझिटिव नंबर सो दिस 27 इज अ पॉझिटिव नंबर बाळांनो तुम्हाला असे दोन ग्रुप आपण केले होते तुम्हालाही तसेच दोन ग्रुप करायचे आहेत बाळांनो तुम्हाला आता नंबर क्लासिफाय करताना लक्षात आलं असेल जर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर आहे की नाही कसं ओळखलं जर तुमच्या नंबरच्या पुढे प्लस साइन असेल किंवा नसेल तर आपण त्याला घेतलं पॉझिटिव्ह नंबरच्या ग्रुपमध्ये आणि नंबरला जर मायनस साइन असेल कंपल्सरी तर आपण त्याला कन्सिडर केलं निगेटिव्ह नंबर सो दिस इज हाऊ यू कॅन क्लासिफाय द नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स ऑर निगेटिव्ह नंबर्स बाळांनो आता आपण वळूयात आपल्या क्वेश्चन नंबर 2 कडे बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 2 आहे फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4 गिवन बिलो आर द टेम्परेचर्स इन दिस इन सम सिटीज राईट देम युझिंग प्रॉपर साइन तुम्हाला काय दिलेलं आहे इथे टेबल मध्ये प्लेसेसची नावं दिलेली आहेत आणि त्या प्लेसचं रिस्पेक्टिव टेम्परेचर तुम्हाला त्या प्लेसच्या खाली दिलंय बाळांनो मग आपल्याला काय करायचं जे काही त्यांनी टेम्परेचर दिलेलं आहे ते विथ प्रॉपर साइन आपल्याला लिहायचं आहे मग बाळांनो इथे तुम्हाला फर्स्ट कॉलम दिलाय प्लेसेसचं कुठल्या कुठल्या प्लेसेस दिल्या रे बाळांनो शिमला लेह दिल्ली नागपूर बरोबर मग आता त्यानंतर तुम्हाला दुसरा कॉलम जो आहे तो दिले दुसरी रो जी आहे ती दिलेली आहे टेम्परेचरची मग इथे दिलंय तुम्हाला शिमलाचं टेम्परेचर दिलंय बाळांनो 7 डिग्री बिलो 0 डिग्री मग आता या टेम्परेचरला आपल्याला विथ प्रॉपर साइन लिहायचं आहे सो इथेच मी तुमचे आन्सर्स लिहिणार आहे बाळांनो मी थर्ड कॉलम करून घेतलाय एक थर्ड रो करून घेतली आहे आणि तिथे मी लिहिणार आहे टेम्परेचर विथ प्रॉपर साइन आपल्याला काय करायचं आहे युझिंग प्रॉपर साइन आपल्याला टेम्परेचर लिहायचं होतं सो मी थर्ड रो करून घेतली आहे टेम्परेचर विथ प्रॉपर साइन विथ प्रॉपर साइन बाळांनो मी तुम्हाला वर्टिकल नंबर लाईन कशी ड्रॉ करतात ते सांगितलं होतं आताच रिव्हिजन घेताना आपण व्हर्टिकल नंबर लाईन कशी ड्रॉ करतो रे बाळांनो बरोबर सेंटर पॉइंटला तुम्ही घेणार आहात 0 0 च्या अबव घेणार आहात तुम्ही सगळे पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 बरोबर आणि 0 च्या बिलोला तुम्ही काय घेणार आहात सगळे निगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 अँड सो ऑन म्हणजे काय जर तुमचा 0 सेंटर पॉइंटला असेल ऑन द व्हर्टिकल नंबर लाईन यू विल हॅव ऑल द पॉझिटिव्ह नंबर्स ऑन अबव अँड ऑल द निगेटिव्ह नंबर्स ऑन बिलो ऑफ 0 इन व्हर्टिकल नंबर लाईन मग बाळांनो तुम्हाला इथे काय दिलंय बघा प्लेस दिली आहे शिमला टेम्परेचर दिलंय 7 डिग्री बिलो 0 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री म्हणजे 0 पेक्षा बिलो आहे किती नाही 7 डिग्री सेल्सिअस ने मग 0 च्या बिलो कुठले नंबर्स मिळतात आपल्याला व्हर्टिकल नंबर लाईन वर
-1 -2 -3 बरोबर म्हणजे काय बिलो म्हटल्यावर तुम्हाला काय ते टेंपरेचर माइनस मध्ये जाणार आहे आणि अबव म्हटलं की तुमचं टेंपरेचर प्लस मध्ये जाणार आहे. मग बाळांनो आपल्याला इथे 7 डिग्री सेल्सियस बिलो 0 डिग्री म्हटलंय. बिलो म्हणजे काय माइनस मध्ये तो नंबर जाईल. सो व्हाट विल बी द टेंपरेचर विथ प्रॉपर साइन माइनस 7 डिग्री सेल्सियस. म्हणजेच काय शिमलाचं टेंपरेचर किती आहे माइनस 7 डिग्री सेल्सियस. का माइनस 7 का घेतला आपण कारण इट इज बिलो 0 डिग्री. आणि जेव्हा तुम्ही वर्टिकल नंबर लाइन वर बिलो 0 घेतात तेव्हा तुम्हाला सगळं निगेटिव्ह नंबर्स बिलो 0 असतात. दॅट्स व्हाय वी हैव टेकन हियर माइनस 7 डिग्री सेल्सियस. बाळांनो आता तुम्हाला दुसरी प्लेस दिली आहे लेह. त्याची टेम्परेचर तुम्हाला दिलाय 12 डिग्री सेल्सियस बिलो 0 डिग्री. अगेन बिलो 0 डिग्री. मग आता बिलो म्हटल्यावर तुमचा 0 च्या बिलो म्हणजे काय निगेटिव्ह नंबर्स येणार आहेत. सो दिस बिकम्स -12 डिग्री सेल्सियस. म्हणजे काय बाळांनो व्हेन यू विल हॅव अ टेम्परेचर बिलो 0 डिग्री इट विल बी इन मायनस साइन राईट. सो बिलो 0 डिग्री सेल्सियस आहे किती 12 डिग्री सेल्सियस. मग बाळांनो तुमचं लेहचं टेम्परेचर विथ प्रॉपर साइन काय आलाय -12 डिग्री सेल्सियस. बाळांनो आता तुम्हाला पुढचा प्लेस दिली आहे दिल्ली. मग आता दिल्लीचं टेम्परेचर तुम्हाला काय दिलेलं आहे 22 डिग्री सेल्सियस अबव 0 डिग्री. 0 च्या अबव आहे. आता वर्टिकल नंबर लाइन वर तुम्हाला 0 च्या अबव कुठले नंबर्स भेटतात पॉझिटिव्ह. म्हणजे तुमचं दिल्लीचं टेम्परेचर कसं असणार आहे पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे. सो 22 डिग्री सेल्सियस अबव 0 डिग्री. मग अबव म्हटलं की तुमचं टेम्परेचर प्लस मध्ये असणार आहे. सो दिल्लीचं टेम्परेचर काय +22 डिग्री सेल्सियस. म्हणजेच काय दिल्लीचं टेम्परेचर विथ प्रॉपर साइन काय झालंय +22 डिग्री सेल्सियस. बाळांनो नेक्स्ट सिटी आहे तुमची नागपूर. नागपूरचं टेम्परेचर दिलंय तुम्हाला 31 डिग्री सेल्सियस अबव 0 डिग्री. आता इथे परत तुम्हाला काय म्हटलंय अबव 0 डिग्री. 0 डिग्रीच्या अबव तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. म्हणजेच काय 31 डिग्री सेल्सियस अबव 0 डिग्री काय येणार आहे तुमचे पॉझिटिव्ह मध्ये. सो नागपूरचं टेम्परेचर विथ प्रॉपर साइन काय येणार आहे बाळांनो +31 डिग्री सेल्सियस. आलं लक्षात. जर तुम्हाला टेम्परेचर बिलो 0 डिग्री असेल तर ते तुम्ही मायनस मध्ये येणार आहात आणि जर तुमचं टेम्परेचर अबव 0 डिग्री असेल तर ते तुम्ही प्लस मध्ये येणार आहात. सो दिस इज हाऊ यू कॅन राईट टेम्परेचर विथ प्रॉपर साइन. तुम्हाला वर्टिकल नंबर लाईन लक्षात घ्यायचे यावेळी 0 च्या अबव पॉझिटिव्ह नंबर्स 0 च्या बिलो निगेटिव्ह नंबर्स. बाळांनो हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4. बाळांनो या प्रॅक्टिस सेट मधला तुमचा अजून एक क्वेश्चन बाकी आहे जो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.